असा आमदार होणे नाही. आमदार गणपतराव देशमुख यांचे अंगरक्षक हजरत पठाण यांची पोस्ट व्हायरल. आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे रिटायर्ड कर्मचाऱ्याचा मुलगा वडिलांची पेन्शन मिळत नाही म्हणून भेटायला आला होता. आमदार साहेबांना भेटून त्यांनी वडिलांची पेन्शन मिळत नसल्याचे सांगितले. यावर वडील कुठे आहेत असा सवाल आमदार गणपतराव देशमुख यांनी केलाय. सदर मुलाने वडील बाहेर रिक्षात बसले आहेत, त्यांना चालता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार गणपतराव देशमुख स्वतः सदर व्यक्तीचे गाराणे ऐकण्यासाठी पायात चप्पलही न घालता रिक्षाकडे गेलेत. त्या व्यक्तीची विचारपूस केली, गाराणे ऐकून घेतले. हा प्रसंग त्यांचेच अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल हजरत पठाण यांनी पाहिला व शब्दबद्ध केला. असं आमदार होणे नाही असे शीर्षक देत त्यांनी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होते. एका बाजूला काही आमदारांची भेट होणेही मुश्किल झालीच तर त्यांचा थाट रुबाब वेगळाच असतो, पण या सगळ्यांना फाटा देत आयुष्यभर साधे राहत लोकांच्या कामाला व सेवेला महत्व देणारे गणपतराव देशमुख स्वतः एक इतिहास किंवा दंतकथा झाले. त्यांचे असे अनेक किस्से हजरत पठाण यांनी आणि लोकांनीही पाहिले असतील. 94 वर्ष वयाच्या या आमदारांना अजूनही आव्हान देईल असा तगडा विरोधक निर्माण होऊ शकला नाही. तब्बल 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख फक्त विधानसभेच्या इतिहासात एकदाच 1995 निवडणुकीत पराभूत झाले. हा अपवाद वगळता ते सातत्याने राज्याच्या विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्या इतका दीर्घ अनुभव आज कुठल्याच सदस्याकडे नाही. ते आजही विधानसभेच्या अधिवेशनाला एसटीने जातात. कार्यालयातली खुर्ची किंवा फॅनही न बदलणारा हा आमदार म्हणूनच जनतेच्या मनावर राज्य करणारा व गळ्यातला ताईत ठरलाय. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.